नमस्कार मी सुबोध भावे आज मराठी राजभाषा दिन मराठी राजभाषा दिनाच्या तुम्हाला सर्वांना माझ्याकडनं मनपूर्वक शुभेच्छा महाराष्ट्रात राहणाऱ्या सर्व मराठी अमराठी महाराष्ट्राच्या बाहेर सर्व दूर मराठी भाषेचा संस्कृतीचा प्रसार करणाऱ्या सर्वांना माझ्याकडनं सस्नेह नमस्कार आणि खूप प्रेम खरं म्हणजे आज कुसुमाग्रजांची जयंती आणि म्हणूनच आजचा दिवस आपण मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करतो मराठी साहित्यात कितीतरी जणांचं सा योगदान आहे पण आज कुसुमाग्रजांची आठवण आहे त्याच्यामुळे कुसुमाग्रजांच्या कणा या कवितेबद्दल सांगेन खरं तर कुसुमाग्रजांचं साहित्य विपुल आहे नाटक असेल कथाप्रकार असेल आणि कविता असतील तर कविता तर त्यांच्या अनेक उत्तम उत्तम आहेत पण माझ्या खूप जवळची आहे ती कणा ओळखलत का सर मला पावसात आलं कोणी कपडे होते करदमलेले केसांवरती पाणी ही कविता माझ्यासाठी यासाठी महत्वाची आहे की तुम्ही आपल्याला शाळेत असताना ही कविता शिकायला होती आणि आता त्याचं महत्व कळतं की आपण थोडेसे मोठे होतो आणि सगळ्या प्रकारची संकट आपल्यावरती येत असतात आणि कुठेतरी आपण पटकन खचून सुद्धा जाऊ शकतो या संकटांनी पण अशा वेळेस कोणीतरी एक जण ज्या व्यक्तीला आपण खूप मानतो ज्या व्यक्तीचे दोन कौतुकाचे शब्द सुद्धा आपच्या आपल्या मरगळलेल्या मनाला पुन्हा एकदा उभारी देण्यासाठी कामी येतात अशा एखाद्या व्यक्तींनी फक्त पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा तुम्ही फक्त लढ एवढं म्हटलं तरी पुरेसं आहे असं म्हणणं अपेक्षित असतं मला असं वाटतं ह्या सगळ्या भावभावना कुसुमाग्रजांनी अगदी छोट्याशा कणा नावाच्या कवितेतनं इतक्या समर्थमुळे पोचवल्या ती कविता जेव्हा जेव्हा मला असं खूप आत्यंतिक अस्वस्थ वाटतं कुठेतरी एक थोडासा आत्मविश्वास कमी झाल्यासारखा वाटतो तेव्हा तेव्हा ती कविता मी वाचतो आणि प्रत्यक्ष कुसुमाग्रजच माझ्या पाठीवरती हात ठेवून मला म्हणतात की मी तुझ्या बरोबर आहे तू फक्त लढ तर असं असं एकदम भारावून गेल्यासारखं होतं एक नवीन उमेद एक नवीन ऊर्जा मिळते आणि पुन्हा एकदा आपल्या कामाला अत्यंत विश्वासाने मी सामोरा जातो त्यामुळे तुम्ही देखील मराठी साहित्यावर प्रेम करत असाल मराठी वाचत असाल मराठी बोलत असाल तर महाराष्ट्रात आग्रहाने मराठी बोला आपली भाषा बोलण्यात कमीपणा अजिबात नाही जिथे जाल तिथे आपली भाषा बोला ज्याला येत नाही त्याला आपली भाषा शिकवा आपणच आपल्या भाषेचं गौरव केला पाहिजे आपणच आपल्या भाषेचा सन्मान केला पाहिजे पुन्हा एकदा मराठी राजभाषा दिनाच्या तुम्हाला सर्वांना माझ्याकडनं मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र